Hello dear friends, kaise hai sagde? Me hai Rajeev and welcome you all textbook solution. Today I am back with another video. Aaj apan aplya 12th je first poem hai song of the open road je Walt Whitman yani lilele hai tacha apan appreciation paanar ahot. Okay, apan magil video madhe yas poem cha je ice breaker question hai te apan discuss kelele hai. Jar tumhala te video pahayche asel tar link description box madhe aahe. Tar apan jaya patkan aplya appreciation of the poem kade. Hello dear friends, तर पहा आपण सुरू करतोय आपलं appreciation of the poem 2.1 song of the open road which is written by Walt Whitman. Okay, बघ क्वेश्चन कशा प्रकारे असतं. राइट अ पोएटिक appreciation of the poem song of the open road. पहा पोएम बदलतील की नाही या ठिकाणी फक्त पोएमचं नाव बदलतं, बाकी पॉइंट सगळं असं असणार. ओके, सॉन्ग ऑफ द ओपन रोड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट्स, या दिलेल्या खाली जे काही पॉइंट्स आहेत की नाही या पॉइंट्सच्या आधारावर आपल्याला जे appreciation of the poem आहे ते लिहायचं. मग पॉइंट्स कोणकोणते पहा. पहिलं पहा अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. सेकंड काय, द थीम आहे. थर्ड, द पोएटिक स्टाईल आहे. आणि फोर्थ, लँग्वेज किंवा पोएटिक डिव्हाइस काय आहे. आणि त्यामध्ये फाईव्ह मध्ये स्पेशल फीचर्स काय आहेत का पोएम मध्ये. फिफ्थ काय की मेसेज, व्हॅल्यूज किंवा मॉरल्स इन द पोएम, म्हणजे पोएम मधून आपण जे काय मॉरल्स आपण घेतोय. ठीक आहे, आणि शेवटचं काय, युअर ओपिनियन अबाउट द पोएम, तुम्हाला पोएम कसा वाटला काय, ठीक आहे का आवडला, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लिहायच्या आहे. ठीक आहे, आपण पटकन जाऊया आपल्या पहिल्या पॉईंटकडे. पहिला पॉईंट काय, अबाउट द पोएम, पोएट इन टायटल, हे आपले वॉल्ट व्हिटमन. ठीक आहे, इथं ना हे वॉल्ट व्हिटमन आहेत ज्यांनी हे पोएम लिहिले सॉन्ग ऑफ द ओपन रोड. पहा कसं लिहायचं, पहिलं पॉईंट बघा. पहा आपल्याला ना अगदी सुटसुटीत लिहायचं, अगदी भरभरून एकदम दोन तीन पाणी लिहायचं असं लिहायचं नाहीये, थोडंच लिहा. आणि पण मुद्देसुद्धा लिहायला पाहिजे. ओके, आपण दहावीला बघितलेलंच आहे या मुद्द्याला मार्क असं सर. या ठिकाणी आपण बारावीला पण आपण मुद्देसुद्धा आपण उत्तर लिहूया. पहिलं काय, दिस पोएम इज रिटन बाय द फेमस अमेरिकन पोएट वॉल्ट व्हिटमन. ही इज कॉल्ड एज द फादर ऑफ फ्री वर्सेस. ओके, ह्यानं काय म्हटलं होतं, ह्यांची काय ओळख आहे, ही इज द फादर ऑफ फ्री वर्सेस. ओके, अँड दिस पोएम इज टेकन फ्रॉम वन ऑफ हिज फेमस बुक लीव्ज ऑफ ग्रास. आपल्याकडे जसं आहे अनेक पोएट, अनेक कवींचं कसं असतं, कविता संग्रह असतं की नाही, तसं ह्यांचं पण एक काव्य संग्रह आहे. ओके, मग त्याचं नाव काय आहे, लीव्ज ऑफ ग्रास. ओके, त्यातलं हा पोएम घेतलेला आहे. द टायटल सिम्बोलायझेस फ्रीडम, जॉय ऑफ फ्री लाईफ, थर्ड ऑपॉर्च्युनिटी. ह्या तीन गोष्टी आहेत या पोएममध्ये अत्यंत ठळकपणे या ठिकाणी उल्लेख होतात. तीन गोष्टी कोणत्या आहे, फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, जॉय ऑफ फ्री लाईफ. ओके, मुक्तपणे जीवनाचा जे आनंद आहे. ओके, मुक्त जीवन जगण्याचा, म्हणजे कोणत्याही गुलामगिरीमध्ये, मानसिक गुलामगिरी, ओके, फिजिकल गुलामगिरी न अडकता मुक्तपणे स्वच्छंदपणे जीवन जगण्याचा जे आनंद आहे ते या ठिकाणी ह्या पोएममध्ये पाहायला मिळतं. आणि थर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय, तर अपॉर्च्युनिटी. ओके, म्हणजे आयुष्यात आपल्याला अनेक संधी मिळतात. आपण म्हणतो की नाही आलेल्या संधीचं आपण सोनं करायला पाहिजे वगैरे वगैरे, ते ह्या पोएममध्ये पाहायला मिळणार आहे. तर हे होतं आपलं फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय, द थीम, म्हणजे पोएमचं नेमकं थीम काय. ओके, नेमकं किंवा सेंट्रल आयडिया काय. तर पहा, फ्रीडम, जॉय अँड ऑप्टिमिझम आर द मेजर थीम्स ऑफ द पोएम. मग अशी जे पाहिलं की नाही, फ्रीडम आहे, जॉय आहे अँड ऑप्टिमिझम. ऑप्टिमिझम म्हणजे काय, आशावादी भूमिका. म्हणजे आज जरी अनेक चुकीच्या गोष्टी होत असेल किंवा आज जरी आपल्याला आपल्यासोबत दुःख येत असेल, तर पण हे असं असेल असं नाही आहे. ओके, कधीतरी दिवस आपला चांगला येईल. ओके, आपला टाईम आएगा असं म्हणतो की नाही, ते काय, हे एक ऑप्टिमिस्टिक व्ह्यू आहे. ओके, कधीतरी चांगलं होईल, कधीतरी भलं होईल. ओके, त्याला म्हणतो आपण ऑप्टिमिझम. ओके, तर फ्रीडम, जॉय अँड ऑप्टिमिझम आर द मेजर थीम्स ऑफ दिस पोएम. द पोएट एनकरेजेस रीडर्स टू बी ट्रू टू देमसेल्व्स अँड टू लिव्ह फ्री लाईफ. ओके, पोएट याठिकन काय म्हणतात, पोएट म्हणतात की तुम्ही इतराचं ऐकू नका, प्रत्येक वेळी इतराचं ऐकून तुम्ही काही गोष्टी करू नका. हां, सल्ले अवश्य घ्या, पण कधीतरी स्वतःचं मनाचं ऐका. ठीक आहे, आणि मुक्तपणे जीवन जगा. ओके, म्हणजे काय, टू बी ट्रू टू देमसेल्व्स. ओके, म्हणजे तुम्ही स्वतःला अशी प्रामाणिक राहा. सेकंड काय, टू लिव्ह फ्री लाईफ. पुढचा पॉईंट काय, ऑल दो देर आर मेनी ऑब्लिगेशन्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, ट्रबल्स अँड ऑब्स्टेकल्स, ही टीचेस एव्हरी वन टू लिव्ह देअर ड्रीम. पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या असतात, प्रॉब्लेम्स असतात. ऑब्लिगेशन्स म्हणजे काय, काय ते देणं घेणं असतं. ओके, किंवा रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी असतात. ट्रबल्स अनेक समस्या, आणि ऑब्स्टेकल्स म्हणजे अडथळे. ओके, प्रत्येक मार्गात काही नाही का अडथळे असतातच, तरीसुद्धा ते काय म्हणतात, ही टीचर्स एव्हरी वन टू लिव्ह देअर ड्रीम्स. तरीसुद्धा आपण आपलं जे स्वप्न पाहिलेलं आहे, आपण जे ध्येय पाहिलं आहे, त्या ध्येयाच्या पाठीशी आपण नेहमी लागायला पाहिजे. भले अडथळे येऊ दे, समस्या येऊ दे, आपण त्याला डगमगायचं नाही आहे, आपण त्यावर मात करून. ओके, वी शुड ओव्हरकम ऑन दीज ऑल ऑब्स्टेकल्स. हे होतं आपलं सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट काय, पोएटिक स्टाईल. नेमकं पोएटने कोणत्या स्टाईलने पोएम लिहिलेलं आहे बघा. द पोएम इज रिटन इन व्हेरी सिम्पल अँड इफेक्टिव्ह लँग्वेज विच इज इझी टू अंडरस्टँड. सिम्पल आहे की नाही पहा. आता समजा मी एक पोएम लिहिलं आणि त्यामध्ये भारी भारी वाक्य टाकलं, शब्द एकदम कधी न ऐकलं, त्यामध्ये वर्ड टाकलं, तर लोकांना आवडेल का? नाही ना. लोकांना कोणते पोएम्स आवडतात, कोणते सॉंग्स आवडतात, जे ऐकायला, वाचायला, समजायला सोपं असायला पाहिजे, बरोबर ना. त्यामुळे हे पोएम पण कसं आहे बघा,
व्हेरी सिंपल लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे, म्हणून तर हे पोएम फेमस झालं आहे की नाही, आणि म्हणून तर आपण अभ्यास करतोय की नाही. सिंपल आहे, द पोएम इज रिटन इन व्हेरी सिंपल अँड इफेक्टिव्ह लँग्वेज, दॅट्स वाय इट इज इझी टू अंडरस्टँड. सेकंड काय, द पोयम इज रिटन इन फ्री वर्स. द फ्री वर्स काय एक प्रकार आहे, काव्य प्रकार आहे, ज्यामध्ये ह्याला कोणते नियम्स लागू नसतात, की बा यमक जुळायलाच पाहिजे, इतक्याच ओळी पाहिजे, चार चार ओळींचं कडवं पाहिजे, स्टांजा पाहिजे, असं काही नाही. ओके, फ्री वर्स अत्यंत मुक्तपणे लिहिलेलं आहे. सो इट डझंट हॅव एनी राईम स्कीम अँड मीटर, त्यामुळे फ्री वर्स असल्यामुळे ह्यामध्ये पोयममध्ये राईम स्कीम असायलाच पाहिजे असं काय नाही आहे. इट हॅज फोर सेपरेट स्टांजाज, द लेंथ ऑफ द लाईन्स अँड स्टांजाज आर नॉट इक्वल. ओके, म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये चारच शब्द पाहिजे, पाचच वर्ड्स पाहिजे असं काही नाही आहे. कधी कधी भरभरून वाक्य लाईन्स खूप मोठं आहे, कधी कधी लाईन खूप छोटं आहे, म्हणजे अनइक्वल आहे. ठीक आहे, इक्वल नाही आहे. सो हे होतं आपलं पोएटिक स्टाईल. ठीक आहे, पुढचा पॉईंट काय, लँग्वेज अँड पोएटिक डिवाइस, म्हणजे ह्यामध्ये पोएममध्ये कोणत्या कशा प्रकारचं लँग्वेज त्यांनी यूज केलेलं आहे, आणि ह्यामध्ये कोणकोणते पोएटिक डिवाइस, त्यामध्ये अलंकार म्हण आलं, फिगर ऑफ स्पीच आले, कोणकोणते यूज केलेलं आहे. सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज अ नॅरेटिव्ह पोएम, द वर्ड्स लाईक आय अँड यू गिव अ नॅरेटिव्ह टोन. ओके, ह्या पोएममध्ये वारंवार पहा आय आणि यू त्या शब्दांचा वारंवार उपयोग केला गेला आहे. ओके, यातून काय दिसतं, यातून हे आपलं हे पोएम एक नॅरेटिव्ह टोन आहे, ओके, हे आपल्याला कळून येतं. द पोएट हॅज यूज आर्टिस्टिक लँग्वेज अँड इट इज इझी टू अंडरस्टँड. ओके, एक मस्त पैकी अलंकार त्यामध्ये यूज केलेला, त्यामुळे आपल्याला पटकन समजतं, एक नाद मिळतं त्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे, द पोएम इज एनरिच्ड विथ द पोएटिक डिवाइस सच एज मेटाफर, ॲलिट्रेशन, रिपिटेशन, पॅराडॉक्स. पहा, इतक्या अलंकार ज्याला आपण फिगर ऑफ स्पीच म्हणून त्याचा यूज केला, त्यामुळे पहा ह्या फिगर ऑफ स्पीच यूज केल्यामुळं पोएम एक नादमय बनतो. ओके, पोएम ऐकायलाही मस्त वाटतं, वाचायलाही मस्त वाटतं. ठीक आहे, त्यामुळे दीज पोएटिक डिवाइस ॲड म्युझिकल अँड पिक्टोरियल इफेक्ट. बरोबर आहे, त्यामुळे एक पोएममध्ये एक नाद मिळत आहे, पोएमला मिळून जाते. हे होतं लँग्वेज अँड पोएटिक डिवाइस ऑफ द पोएम. पुढे आहे स्पेशल फीचर, म्हणजे ह्या पोएम नेमकं काय स्पेशल आहे. ओके, स्पेशल फीचर काय आहे, असेल तर लिहून मोकळं व्हायचं, थोडायचं नाही आहे. द पोएम हॅज रिटन इन अ व्हेरी सिंपल अँड इफेक्टिव्ह लँग्वेज, मग जे सांगेल तेच तिथं पुढे लिहायचं. कधी कधी पहा आपल्याला ना काय सुचलं नाही तर काही पॉईंट पुढे मग तेच लिहायचं. ठीक आहे, कोणा सांगायचं नाही बरं का. द पोएम हॅज रिटन इन अ व्हेरी सिंपल अँड इफेक्टिव्ह लँग्वेज, द पोएट हिमसेल्फ इज अ नॅरेटर अँड स्पीकर इन दिस पोएम. पहा, म्हणजे ह्या पोएममध्ये बोलणारे व्यक्ती कोण आहे, पोएटच आहेत की नाही, त्यामुळं ते स्वतः यामध्ये नॅरेटर आहेत. इट इज अ ड्रॅमॅटिक मोनोलॉग. मोनोलॉग म्हणजे काय असतं, मोनोलॉग म्हणजे स्वतः स्वतःशी बोलणं. ओके, आपण कधी कधी स्वतःशी बोलतो की नाही, त्याला म्हणतो मोनोलॉग. या ठिकाणी पोएट बोलणारा पोएटच आहे, स्पीकर पोएटच आहे, पण ते कोणाशी बोलतायत, स्वतःशी बोलतायत ते. ठीक आहे, अँड इट रिफ्लेक्ट्स पोएट्स ओन स्ट्रगल इन हिज जर्नी ऑफ लाईफ. आणि या पोएममधून आपल्या पोएट्स जे वॉल्ट विटमन आहेत, ह्यांचं स्वतःचे जे स्ट्रगल आहे जीवनामध्ये, ओके, त्यांनी कष्ट केलं जीवनामध्ये, ओके, संघर्ष त्यांनी जीवनामध्ये पाहिलेला आहे, ते यांनी ह्या पोएमच्या माध्यमातून आपल्यासमोर त्यांनी व्यक्त केलेले आहे. अँड द वर्ड रोड इज अ सिम्बॉलिक, हे पोएममध्ये जे म्हणतो ना सॉंग ऑफ द ओपन रोड, रोड म्हणजे रस्ता, रहदारी, मार्ग. ओके, म्हणजे या ठिकाणी हे एक रस्ता किंवा हे मार्ग काय आहे, एक सिम्बॉलिक आहे, सिम्बॉलिक म्हणजे एक सूचक आहे. ठीक आहे, अँड इट इज कम्पेअर्ड विथ ह्युमन लाईफ, म्हणजे ह्या ठिकाणी मार्ग जे रस्ता आहे की नाही, याचं कम्पॅरिझन कशासोबत केलेलं आहे, आपलं मानवी लाईफ सोबत, आपण ह्युमन लाईफ सोबत कम्पॅरिझन केलेलं आहे, त्यामुळे हे काय एक सिम्बॉलिक आहे. इट इज द साईन ऑफ मोबिलिटी. मोबिलिटी म्हणजे काय, तर त्याला असं म्हणतो की गतिमान, गतिशीलता, म्हणजे आपलं आयुष्य कसं, कधी थांबलेलं आहे का, पहा बरं, कोणासाठी आपलं आयुष्य थांबलेलं आहे का, नाही. समजा आपण मध्यंतरी पहा, कोरोना काळामध्ये अनेक लोकांच्या घरामध्ये अनेक लोक मृत पावली, त्यामुळे आपलं आयुष्य थांबलं आहे का, हां, गेलेल्या व्यक्तीचं दुःख आपल्याला होतोय, पण आपलं आयुष्य कधीच थांबू राहत नाही आहे. त्यामुळे हे इट इज द साईन ऑफ मोबिलिटी, म्हणजे रस्ता कधी कोणासाठी थांबत नसतो, तो अखंडपणे पुढे जात असतो. ओके, फक्त आपण थांबणारी आपण प्रवासी आहोत. ठीक आहे, रस्ता कधी थांबत नसतो, त्यामुळे हे काय आहे, हे स्पेशल फीचर ऑफ द पोएम आहे. पुढचा पॉईंट काय आहे, मेसेज, व्हॅल्यूज, मोरल्स इन द पोएम, म्हणजे ह्या पोएममध्ये नेमकं आपल्याला काय काय मेसेज पाहायला मिळतात, त्यामध्ये व्हॅल्यूज कोणकोणते आहेत. द पोएम टीचर्स अस टू लिव्ह हॅपी लाईफ अँड बी ऑप्टिमिस्टिक. पोएम काय म्हणत सांगतं आपल्याला, की बाबा तुम्ही आनंदाने जीवन जगा आणि नेहमी ऑप्टिमिस्टिक राहा. आपल्या शेतकरीकडे पहा, शेतकऱ्याला माहिती आहे की दरवर्षी तर किती कष्ट येतात, कधी कधी भरपूर पाऊस पडतो, कधी कधी पाऊस पडत नाही, दुष्काळ येतो, तरीसुद्धा तो पेरणी करायचं काही सोडलं आहे का, नाही, दरवेळी तो आशावादी असतो की बा मागच्या वेळेस जरी आपल्याला आपलं पीक वाया गेलं असलं तरी, पण यावेळी आपलं भरघोस पीक मिळेल आणि उत्पन्न चांगलं मिळेल. ओके, फार्मर इज द गुड एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमिस्टिक. ओके, किती ऑप्टिमिस्टिक असतात, बरोबर की नाही. आपण पण ऑप्टिमिस्टिक असायला पाहिजे, विनाकारण पटकन नाराज व्हायचं नाही आहे, कमी मार्क्स पडले पण नाराज व्हायचं नाही आहे, पुन्हा प्रयत्न करायचं आणखी मार्क्स वाढवायचे. वी शूड बिलीव्ह इन आवर सेल्व्ज अँड डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनी वन. आपण नेहमी स्वतःलाच बिलीव्ह करायला पाहिजे. ओके, कधी इतरां म्हणजे हा आला तर माझं असं होईल, किंवा अमुक अमुक व्यक्ती मला हेल्प करतं, माझं सगळं छान होईल, असं बिलकुल कोणाकडे एक्सपेक्ट करायचं नाही. ओके, त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. बिलीव्ह इन आवर सेल्व्ज. वी शूड टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओवर टुवर्ड्स समथिंग न्यू.
बऱ्याचदा पहा, एखादं कार्य सुरू करण्यासाठी आपण नेहमी काय करतो, मुहूर्त बघ, हे बघ, ते बघ, किंवा आपण टाळाटाळ करतो. बरोबर आहे, पहा असं कधी काही गरज नाही. ओके, तुम्ही कधी कोणत्या क्षणात तुम्ही सुरुवात करताय ते क्षण हे उत्तम क्षण असणार आहे. बरोबर आहे, त्यामुळं स्टार्ट करणं हेच महत्त्वाचं पॉईंट असणार आहे. ओके, जर आपण पहिलं पाऊल टाकलं तर आपण शेवटच्या मुकामापर्यंत पोहोचणारच आहे. त्यामुळे पहिलं पाऊल टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वी शुड मूव अहेड विदाउट गेटिंग स्टक ॲट अ प्लेस. बऱ्याचदा आपण असं एक ट्रेनचा प्रवास आहे, आपण एकाच ठिकाणी आपण अडकून राहिलं. पहा बऱ्याचदा ट्रेन एका जंक्शनला गाडी थांबून राहते की नाही. आता जंक्शनला गाडी थांबलंय म्हणजे आपलं आयुष्य थांबलंय का, की आपला प्रवास संपला का? नाही, आपला प्रवास शेवटपर्यंत मुक्कामापर्यंत असणार आहे. त्यामुळं आपण ज्या ठिकाणी थांबलोय तेच त्यालाच आपण आयुष्य म्हणायचं नाही आहे. पटकन त्यातनं मूव ऑन करायचं आपण शिकायला पाहिजे. इट मोटिवेट्स अँड एनकरेजेस अस टू एन्जॉय द फ्रीडम, नेचर अँड ट्रॅव्हलिंग. आणि ह्या पोएममध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात, काय काय गोष्टी मोटिवेट करतात आपल्याला, की बाबा तुम्ही एन्जॉय करा, लाईफ एन्जॉय करा, फ्रीडम एन्जॉय करा, नेचर एन्जॉय करा, निसर्ग जा, निसर्गाचा एन्जॉय करा, ट्रॅव्हलिंग करा. ओके, गड किल्ल्यांचा या ठिकाणी ट्रॅव्हल करा. बरोबर आहे, हे सगळं ह्या पोएममध्ये पाहायला मिळतात. आणि हे काही मेसेज होते ह्या पोएममधून. तर शेवटचा पॉईंट आहे युअर ओपिनियन अबाउट द पोएम. आता हा इतका भारी पॉईंट आहे की नाही, हा पॉईंट कधीच बिलकुल सोडायचा नाही आहे. बरोबर, जरी काही जरी नाही आलं तर कमीत कमी आपल्याला हे तर लिहिता येतं, इट इज व्हेरी सिम्पल अँड ब्युटिफुल पोएम, आय लाईक इट व्हेरी मच. पण हा काही कधी लिहायचा, कधी काहीच आठवलं नाही तेव्हा. पण आता काय आपण बघायला यायचं, आय लाईक दिस पोएम व्हेरी मच, इट इज अन इन्स्पिरेशनल पोएम. पहा सुरुवात कशी करायची, आय लाईक दिस पोएम व्हेरी मच, इट इज इन्स्पिरेशनल पोएम, इट इन्स्पायर्स अस. हे आपल्याला प्रेरणा देते. काय प्रेरणा देते, टू एक्सप्लोर द वर्ल्ड बाय युझिंग अवर ॲबिलिटीज. ओके, हे जे दुनिया आहे, हे जे जग आहे, हे तुम्ही एक्सप्लोअर करा भरपूर, त्यामध्ये आणखी शोधा, त्यात आणखी खूप अनेक असंख्य गोष्टी त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आणि तुमची ज्या ज्या क्षमता ॲबिलिटीज आहेत, कौशल्य तुमच्याकडे, त्याला कुठं कुठं वाव आहे. ओके, ह्या प्रत्येक गोष्टीकडं तुम्ही एक उघड्या डोळ्याने पहा. इट टीचेस अस टू टेक अवर लाईफ पॉझिटिव्हली विदाउट एनी कंप्लेंट्स ऑर रिग्रेट्स. बऱ्याचदा आपण कारणे भरपूर शोधतो, कारणे सांगायची गरज नाही. ओके, त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट एक पॉझिटिव्ह वेने पहा, सकारात्मक दृष्टीने पहा, तरच तुमचं लाईफ कसं होईल, एक सुंदर होईल. ओके, दो इट इज रिटन इन 1855, इट इज व्हेरी मच अप्लिकेबल टुडे. जरी हे पोएम 1855 साली लिहिलेलं आहे, आपल्याकडे पहा 1857 उठाव होतं की नाही, त्याच्या 2 वर्ष पूर्वी तेव्हा पोएम लिहिलेलं वॉल्ट विटमन यांनी. ओके, तरी पण हे जे पोएम आज पण तितकंच अप्लिकेबल आहे, आज पण तुम्हाला सर्वांसाठी आज पण हे पोएम तितकंच एक मार्ग दाखवणारा आहे. ठीक आहे, त्यामुळे हे पोएम आपण पुन्हा पुन्हा वाचूया आणि ह्यातलं जे मेसेज आहे ना, आपण आपल्या जीवनामध्ये आपण अवलंब करूया, अप्लाय करूया. एवढं बोलून आपण काय करूया, आपलं जे पोएम आहे, जे ॲप्रिसिएशन आहे, द एंड करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे अभ्यास करत राहा. जर का शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तोपर्यंत हवा येऊ द्या, तोपर्यंत अभ्यास करत राहा. ठीक आहे, बाय.